Wait for a few seconds only. We're starting. Okay. Welcome back and very good morning. अच्छा या चौथ्या प्रॅक्टिकल मध्ये आपण एक आणखी एक वेगळ्या प्रकारचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. मला आशा आहे की तुम्ही कालचं प्रॅक्टिकल जमा केलं असेल. मी आणखी पाहिलेलं नाही कोणी जमा केले कोणी नाही ते. लेक्चर झाल्यानंतर मी बघेन आणि लेक्चर झाल्यानंतर लगेचच मी आजच्या प्रॅक्टिकलच्या संदर्भातली सबमिशन लिंक मी तुम्हाला शेअर करेन. तर पुन्हा एकदा आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण आणखी एक वेगळा विषय घेणार आहोत आणि तो विषय आहे मेथड ऑफ डेटा कलेक्शन. ज्यावेळेस आपण कधी रिसर्च करण्याचा किंवा रिसर्चचा विचार करतो त्यावेळेस डेटा कलेक्शनला सुद्धा अत्यंत महत्वाचं असं महत्व असतं. खरं तर ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक निवडतो त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सेट करतो, हायपोथेसिस सेट करतो, त्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्याला माहिती गोळा करत असते त्या माहिती कोणाकडून गोळा करणार आहोत, ती कोणत्या प्रकारची माहिती असणार आहे, कशा प्रकारची माहिती असणार आहे या संदर्भातला आपण अगोदर अंदाज घेतो. म्हणजेच आपण काय करत असतो, आपल्या संशोधनासंबंधित जे काही रिस्पॉन्डंट आहेत ज्याला आपण प्रतिसादक म्हणतो. समजा जर मी असं ठरवलं असेल की बारामतीमधील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, तर मी ठरवेन ना कोणकोणत्या महाविद्यालयातील मी विद्यार्थ्यांची निवड करणार आहे आणि जे काही विद्यार्थी आहेत ते माझे प्रतिसाध्यक आहेत. ज्यावेळेस मी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस मला माहिती संकलनाच्या किंवा माहिती संकलित करत असणाऱ्या करण्यासाठी ज्या काही मेथड्स लागतात त्या मेथडचा अभ्यास आपण याच्या या लेक्चर्समध्ये करणार आहोत. आणि हे लेक्चर्स मी तुम्हाला डॉक्टर कप्तान सरांचं लिंक पाठवली होती आणि मला वाटतं तुम्ही ती शेअर केली असेल, तुम्ही ती पाहिली असेल. त्याच्या आधारावरती हे प्रॅक्टिकल आहे. नसेल तरी सुद्धा तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून मी सांगणार आहे की कोणकोणत्या मेथडचा तुम्हाला इथं अभ्यास करावायचा आहे. साधारणपणे आपण आपलं अगोदर शेअरिंग स्टार्ट करूया जेणेकरून तुम्हाला माझं पीपीटी दाखवता येईल आणि त्या पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल अगदी चांगल्या पद्धतीने करता येईल. मला वाटतं माझं स्क्रीन शेअर होतोय का स्क्रीन शेअर होते का माझं? हो सर. ओके, तर आजच्या या आपल्या प्रॅक्टिकलचं नाव आहे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. एवढंच नाव आहे, दुसरं जे नाव आहे टेक्निक ऑफ डेटा अनालिसिस ते आपण उद्या बघणार आहोत. आजचं जे प्रॅक्टिकलचं नाव आहे ते मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे काय, साधारणपणे दोन प्रकारच्या मेथड्स आपण डेटा कलेक्शनसाठी वापरत असतो आणि त्या दोन प्रकारच्या डेटा कलेक्शन मेथडला आपण म्हणतो प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड आणि सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड. या दोन पद्धतीचा वापर करून आपण डेटा कलेक्शन करतो आणि जो काही आपण डेटा या दोन पद्धतीचा वापर करून कलेक्ट करत असतो त्या डेटा कलेक्शनच्या आधारावर आपण आपला रिसर्च कम्प्लीट करत असतो. म्हणूनच याला आपण काय म्हणतो मेथड ऑफ डेटा कलेक्शन. तर हे प्रॅक्टिकल कसं लिहायचं आहे काय नाही मी तुम्हाला अगोदर शेवटी सांगणेच, पण त्याच्या अगोदर या प्रॅक्टिकलमध्ये काय येईल आपण अंदाज घेऊयात. मेथड ऑफ डेटा कलेक्शन मध्ये तुम्हाला जे काही टूल्स अँड टेक्निक आहेत विचार करावा लागेल. साधारणपणे दोन प्रकारच्या मेथड ज्या आहेत ज्याच्या मार्फत आपण डेटा कलेक्शन करतो, त्यापैकी पहिली मेथड आहे प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड्स आणि दुसरी आहे सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड्स. तर प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड मध्ये खूप साऱ्या उपप्रकार आहेत किंवा खूप साऱ्या बाकीच्या मेथड्स आहेत ज्याचा आपण वापर करू शकतो. तर आपण प्रायमरीचा विचार केला तर आहे इंटरव्ह्यू आहे, क्वेश्चनिंग आहे, ऑब्झर्वेशन आहे, बायोसायकोलॉजिकल मेथड्स आहे, अदर्स मेथड्स आहेत. या सर्व मेथड त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू मेथड आहे, आपण डेफिनेशन घेतले, त्यानंतर इंटरव्ह्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, इन डेप्थ इंटरव्ह्यू, फोकस्ड इंटरव्ह्यू, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॅक्टिकल कसं करायचं मी ते तुम्हाला सांगतो आणि या प्रॅक्टिकलचं नाव आहे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 4 तुम्ही कसं करणार आहात. नेहमीप्रमाणे जो सबमिशनचा फॉर्मॅट आहे तो सेम आहे. प्रॅक्टिकलला नाव द्या मेथड ऑफ डेटा कलेक्शन, त्यानंतर इंट्रोडक्शन लिहा. कशाचं इंट्रोडक्शन लिहाल तुम्ही? इंट्रोडक्शन ज्यावेळेस तुम्ही लिहायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला मेथड्स ऑफ डेटा कलेक्शनचं इंट्रोडक्शन लिहायचं आणि त्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा त्याच्यामध्ये कोणकोणते मेथड आहेत प्रायमरी सेकंडरी म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे मीनिंग डेफिनेशन आणि दोन प्रकारच्या मेथडचा प्रामुख्याने याच्यामध्ये उल्लेख करावायचा आहे. पहिली जी मेथड आहे ती आहे प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड आणि दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव आहे सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड. या दोन्ही मेथडचा तुम्हाला इथे आवर्जून उल्लेख करावायचा आहे.
त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ह्या दोन मेथडची माहिती आवरून लिहाल त्यावेळेस तुम्हाला पहिली मेथड घ्यायची ती म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. आणि प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड मध्ये या पाच मेथडचा तुम्हाला आवर्जून उल्लेख करावायचा आहे. कोणता आहे ते? इंटरव्ह्यू, क्वेश्चनिंग, ऑब्झर्वेशन, बायोसायकोलॉजिकल मेथड्स अँड अदर मेथड्स. ह्या ज्या पाच मेथड आहेत या पाच मेथडची सुद्धा माहिती तुम्हाला प्रायमरीच्या अंडर व्यवस्थित पद्धतीने लिहायची आहे. प्रत्येकाची माहिती पुढे व्यवस्थित दिलेली आहेच. जर तुम्हाला बघायची असेल तुम्ही बघू शकता. हे बघा, इंटरव्ह्यू मेथडची माहिती, इंटरव्ह्यूचे डेफिनेशन, इंटरव्ह्यूची व्याख्या, इंटरव्ह्यूची माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटरव्ह्यूज आहेत, असंच लिहिले तरी चालेल, कुठल्याही अडचण येणार नाही. त्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस काय असते हेही मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चनेअर मेथड, क्वेश्चनेअर मेथड ही दुसरी मेथड आहे प्रायमरी डेटा कलेक्शन मधली, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्यामध्ये असं लिहिलं आहे टाईप्स ऑफ क्वेश्चनेअर, कोणकोणते प्रकारच्या क्वेश्चनेअर्स आहेत, जसे की ओपन फॉर्मॅट क्वेश्चन्स आहेत, एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, ॲज इट इज लिहिले तरी चालेल, फक्त लिहा. त्यानंतर क्लोज्ड फॉर्मॅट क्वेश्चन्स आहेत, त्याचा सुद्धा इथे आवर्जून विचार करा. एक्झाम्पल सुद्धा मी दिले, इतर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सांगितले आहेत मी तुम्हाला. जस्ट तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा माहिती मिळेल त्या प्रकारची माहिती घ्या, त्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये त्याला कन्वर्ट करा आणि आपल्या प्रॅक्टिकलमध्ये लिहा. त्यानंतरचं जे आहे ते आपण बघूया. मेथड ऑफ क्वेश्चनेअर्स हे एवढं लिहायची गरज नाही, आपण जाऊ तिसऱ्या मेथडला. तिसरी मेथड आहे ऑब्झर्वेशन मेथड. या मेथडचा सुद्धा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये उल्लेख करू शकता. आपण अजूनही प्रायमरी डेटा कलेक्शनचा मेथड बघतो. पहिली मेथड बघितली आपण इंटरव्ह्यू आणि दुसरी बघतोय आपण आता ऑब्झर्वेशन मेथड. तर ऑब्झर्वेशन मेथडचं आपण इथं डेफिनेशन वगैरे लिहिलेले आहे, टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन लिहिले आहेत, हे सुद्धा लिहा तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये. त्यानंतर ही सुद्धा कॅटेगरी आवर्जून देखायला. त्यानंतर चौथा आहे रेटिंग स्केल. रेटिंग स्केल सुद्धा एक आवश्यक असा प्रायमरी डेटा कलेक्शनचे मेथड आहे, ते तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर रेटिंग स्केल म्हणजे काय याची माहिती व्यवस्थित लिहा. त्यानंतर टाइप ऑफ रेटिंग स्केल्स कोणकोणते आहेत त्याची माहिती लिहा. ग्राफिकल एवढ्या मध्ये जायची गरज नाही, तेवढंच फक्त टाइप्स ऑफ रेटिंग स्केल इथपर्यंतच लिहा. इथपर्यंतच लिहिणं अपेक्षित आहे, पुढची माहिती लिहू नका या केसमध्ये, कारण खूप चुकीच वाढत जाईल. त्यानंतर चेकलिस्ट ही चौथी मेथड झाली. चेकलिस्ट म्हणजे आपण चेकलिस्ट बनवतो आणि त्याप्रमाणे काम करत असतो, त्याची सुद्धा माहिती त्या आवर्जून आणि व्यवस्थित पद्धतीने लिहा. चेकलिस्टची माहिती आहे तुम्हाला नेटवरती सापडेल. थ्री एसेन्शियल टाइप्स ऑफ चेकलिस्ट, तीन प्रकारचे महत्वपूर्ण असे घटक आहेत चेकलिस्टचे, तेही तुम्ही इथे समजू शकता किंवा त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. तर या झाल्या मेथड्स. त्यानंतर तुम्हाला आणखी एका गोष्टीची माहिती इथे आवर्जून लिहायची, हे झाल्या प्रायमरी मेथड्स. आपण ज्या काही मेथड्स पाहिल्या त्या प्रायमरी मेथड्स आहेत. आणि आणखी एक महत्वाची मेथड जी रिसर्चमध्ये किंवा संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते, त्याचं नाव आहे सेकंडरी डेटा कलेक्शन. सेकंडरी डेटा कलेक्शन कसं केलं जातं हे तुम्ही लिहून घ्या, कारण त्याच्याबद्दल स्लाइड नाहीये. तर सेकंड डेटा कलेक्शन करत असताना आपण साधारणपणे जे काही बुक्स असतात, लायब्ररी असतात, जर्नल्स असतात, पब्लिकेशन्स असतात, कमिटी रिपोर्ट्स असतात, त्या सर्वांच्या माध्यमातून आपण सेकंडरी डेटा कलेक्शन करत असतो. त्याचा सुद्धा तुम्हाला इथे उल्लेख आवर्जून करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॅक्टिकल तुम्हाला कसं लिहायचं ते पुन्हा एकदा मी समजून सांगतो. हे जे प्रॅक्टिकल आहे आपल्या नेहमी जे आतापर्यंत तीन प्रॅक्टिकल कम्प्लीट केलेले आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला हे सुद्धा प्रॅक्टिकल कम्प्लीट करावायचं आहे. सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिकलचं नाव लिहाल, त्यानंतर जे काही तुमचे प्रायमरी कंटेंट आहे, तुमचं नाव, क्लासरूम, PRN नंबर, प्रॅक्टिकलचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या प्रॅक्टिकल मागच्या प्रॅक्टिकलमध्ये त्याप्रमाणे कम्प्लीट करा. त्यानंतर पुन्हा लिहा प्रॅक्टिकल, टायटल ऑफ द प्रॅक्टिकल, आणि टायटल ऑफ द प्रॅक्टिकल आहे मेथड ऑफ डेटा कलेक्शन. त्याच्यामध्ये लगेच इंट्रोडक्शन लिहा. इंट्रोडक्शन मध्ये त्या डेटा कलेक्शन मेथडची मेथडचा अर्थ, व्याख्या, हे तुम्ही मराठीतून सुद्धा करू शकता, असं नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच करायचे. त्यानंतर तुम्ही डेटा कलेक्शन मेथडल्या मेथड ऑफ डेटा कलेक्शन नंबर वन लिहा, प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड नंबर टू लिहा, सेकंड डेटा कलेक्शन मेथड, आणि त्यानंतर तुम्ही जा सुरुवातीच्या पहिल्या मेथडला, त्याचं नाव आहे प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. त्या प्रायमरीमध्ये मी ज्या काय तुम्हाला आत्ता पाच मेथड सांगितल्या त्या पाच मेथडचा इथे आवर्जून उल्लेख करा. त्या कुठल्या बघू आपण एकदा पुन्हा आणि मग पुढे जाऊयात. प्रायमरी डेटा कलेक्शन मध्ये इंटरव्ह्यू आहे, क्वेश्चनिंग आहे, ऑब्झर्वेशन आहे, बायोफिस सायकोलॉजिकल मेथड्स आहे आणि अदर मेथड्स आहे. या पाचही मेथडचा इथे आवर्जून उल्लेख करा, मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि नंतर जी दुसरी मेथड आहे आपली महत्वाची, ती म्हणजे सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड.
याचा सुद्धा तुम्ही इथं आवर्जून आणि महत्वपूर्ण असा उल्लेख करा. त्यावेळेस तुम्ही सेकंड डेटा टाइप्स मेथड बद्दल माहिती लिहाल. त्यावेळेस तिथे लिहा, तुम्ही नेटवर सर्च करा, व्हॉट आर द वेज ऑर व्हॉट हाऊ द सेकंडरी डेटा कॅन बी कलेक्टेड. त्यावेळेस तुम्ही असं टाईप करा, त्यावेळेस तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. किंवा असं लिहा, दुय्यम माहिती संकलनाचे स्त्रोत जर तुम्ही मराठीत लिहित असाल, किंवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहित असाल, सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा सोल्युशन डेटा कलेक्शन असं लिहा, तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. आणि ती खूप सारी माहिती तुम्ही इथं आवर्जून लिहा. कशामध्ये? जी आपली सेकंड मेथड आहे त्याचं नाव आहे सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड, तिथं तुम्ही ते आवर्जून लिहा. आणि अशा प्रकारे शेवटी ज्यावेळेस तुमचं कम्प्लीट होईल सेकंड डेटा कलेक्शन बद्दलची माहिती, त्यावेळेस कन्क्लुजन लिहा आणि हे प्रॅक्टिकल कम्प्लीट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिकलमध्ये काय येईल? या प्रॅक्टिकलमध्ये मेथड ऑफ डेटा कलेक्शनचे इंट्रोडक्शन येईल, डेफिनेशन येईल, त्यानंतर दोन मेथड येतील, प्रायमरी डेटा, सेकंड डेटा. त्या पहिल्यामध्ये प्रायमरीमध्ये या पाच मेथड येतील, जे मी आता तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवतोय. आणि सेकंडरीच्या मेथड तुम्हाला शोधायच्या आहेत. सेकंडरी डेटा कशा पद्धतीने कलेक्ट जातो हे तुम्हाला लगेच मिळेल. मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगितलेलं आहे, बुक्स मधून घेतो आपण, जर्नल्स मधून घेतो, मॅगझिन्स मधून घेतो, गव्हर्नमेंट पब्लिकेशन मधून घेतो, गव्हर्नमेंट जीआर मधून घेतो, कमिटी रिपोर्ट्स मधून घेतो. अशा आणि वेगवेगळ्या साधनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्त्रोताच्या माध्यमातून आपण सेकंडरी डेटा कलेक्ट करत असतो. त्याच्यामुळे सेकंड डेटा कलेक्शनच्या मेथड्स तुम्ही या ज्या मी सांगितल्या त्या तर नक्कीच लिहा, पण तुम्ही सुद्धा आणखी त्या इंटरनेटवरती शोधा. आणि अशा प्रकारे हे सर्व लिहून झाल्यानंतर तुमचं या प्रॅक्टिकल बद्दलचा अनुभव तुमच्या शब्दामध्ये कन्क्लुजन पार्टमध्ये लिहा आणि तुमचं हे प्रॅक्टिकल संपवा. तर या प्रॅक्टिकलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल सबमिट करावायचं आहे. आणि या ज्या सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला हे प्रॅक्टिकल करणं अत्यंत गरजेचं आहे. मी प्रेझेंटेशन बंद करतोय, वापस येतोय. तर ज्यावेळेस तुम्ही हे प्रॅक्टिकल सबमिट कराल, मी लगेचच तुम्हाला लिंक शेअर करतोय. त्यावेळेस तुमचं हे कम्प्लीट होईल, त्यावेळेस तुमचं हे प्रॅक्टिकल तुम्ही दिलेल्या लिंकवरती लिंकचा वापर करून सबमिट करा. बरेचसे मुलं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल करतायत, मी पहिल्या दिवशीही बोललेलो आहे. त्याप्रमाणे तुमचं प्रॅक्टिकल सबमिट करत राहा. उद्या जे प्रॅक्टिकल असेल ते शेवटचं प्रॅक्टिकल असेल. मी काल तुम्हाला कशी सूचना दिलेलीच आहे, आपली परवाच्या दिवशी एक्झाम आहे, बुधवारी आपली एक्झाम होणार आहे, कारण मंगळवारी सुट्टी आहे, म्हणून आपण आपली एक्झाम जी ठेवलेली आहे ती आहे परवाच्या दिवशी. बुधवारी आपली 2 मार्चला आपली परीक्षा असणार आहे. तर परीक्षा न चुकता द्या आणि तुमचा जो काही रिझल्ट आहे तो घेऊन जा. साधारणपणे रिझल्ट हा तुमच्या परफॉर्मन्सवरती अवलंबून असेल, त्याची तुम्ही काळजी घ्या. आजचं हे प्रॅक्टिकल इथे संपलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं हे प्रॅक्टिकल सबमिट करा आणि महत्त्वाचा असा तो पार्ट कम्प्लीट करा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला ज्या काही मी सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन तुम्ही करा. विशेषतः बरेचसे विद्यार्थी अजूनही प्रॅक्टिकलच्या बाबतीत सिरियस नाही आहेत, त्यांना प्रॅक्टिकल किंवा कोर्सच्या बाबतीत सुद्धा सिरियस नाही आहे. त्यांना वाटतं की आपण नुसतं कोर्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे आपण पास होऊ शकतो, पण असं काही नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नुसतं कोर्सला ऍडमिशन घेतलंय परंतु ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाही आहेत, कुठलेही लेक्चर्स अटेंड करत नाही आहेत, आणि ही अत्यंत घातक अशी गोष्ट आहे. तर तुम्ही असंच करणार असाल तर हे मात्र तुमच्यासाठी अत्यंत घातक आहे आणि हे परवडणारं नाही. तुम्ही 200 रुपये ऑलरेडी भरलेले आहेत, त्यानंतर तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काय अभ्यासक्रम आहे ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे, जे काय प्रॅक्टिकल्स आहेत तेसुद्धा कम्प्लीट करणं गरजेचं आहे. परंतु बरेचसे विद्यार्थी सिरियस नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या अडचण येऊ शकतात. नुसतं ऍडमिशन घेतलं तरी ते पास होणार नाही हे मात्र नक्की. जोपर्यंत तुम्ही तुमचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स आणि परीक्षा कम्प्लीट करणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट पास येणार नाही हे मात्र खरं आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 4 बद्दल माहिती दिलेली आहे. आजच्या घडीला आपले 5 प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेले आहेत, माझे 4 आणि काकडे सरांचे 1 प्रॅक्टिकल, असे 5 प्रॅक्टिकल झालेले आहेत. 6वं प्रॅक्टिकल मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये देणार आहे. त्यानंतर 1 दिवसाची सुट्टी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की मी काल तुम्हाला अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे MCQ क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे 8 व्हिडिओ शेअर केलेत. आणि साधारणपणे त्या 8 व्हिडिओमध्ये 200 प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की ते सर्व व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा.
आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न आलेले असतील, तुम्हाला ते व्हिडिओज अत्यंत महत्त्वाचे असतील परीक्षेसाठी, लक्षात ठेवा. जे व्हिडिओज मी त्यामध्ये शेअर केलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही चांगला अभ्यास करा, कदाचित ते व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरतील, किंवा त्या परीक्षेसाठी असणारे प्रश्न तुम्हाला त्या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये मिळतील, किंवा त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला परीक्षांसाठी होऊ शकतो. सर्वांनी याची काळजी घ्या, सर्व व्हिडिओज वारंवार बघा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बुधवारी तुमची जी काही 12 वाजता परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी सज्ज राहा. अजून 1 दिवस जाणं बाकी आहे, 1 दिवसाचं काम बाकी आहे, आणि 1 दिवसाच्या कामानंतर तुम्हाला तुमचं 1 दिवसाचा आराम दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल आणि त्यानंतर तुमची परीक्षा कम्प्लीट होईल. जशी तुमची 2 तारखेला परीक्षा कम्प्लीट होईल, 3 तारखेला मी तुमचा रिझल्ट ऑफिसला नेऊन जमा करेन किंवा अपलोड करेन, जेणेकरून तुमचे सर्टिफिकेट कोर्सची एंट्री त्याच्यावरती येईल. परंतु ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या या फॉर्मॅलिटीज मात्र कम्प्लीट कराव्याच लागते. तर इथे थांबूयात आपण, भेटूयात उद्या पुन्हा 12 वाजता आणि आपलं राहिलेलं प्रॅक्टिकल कम्प्लीट करूयात. थांबायचं थांबायचं का? हो सर. ओके, बाय बाय.